इचलकरंजी इथं सशस्त्र हल्ला करून बत्तीस वर्षीय यंत्रमाग कामगार राकेश कांबळे याचा निर्घृणूक खून केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे त्यामध्ये इचलकरंजीतील पाच तर हातकणंगलेतील पाच जणांचा समावेश आहे या संशयितांना न्यायालयानं चार दिवस पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी इथं स्टेशन रोडवरील पंचगंगा साखर कारखाना पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून राकेश कांबळे याचा निर्घृण खून झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात सोमवारी गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी या गुन्ह्याचा गतीनं तपास करून दहा जणांना अटक केली यामध्ये इचलकरंजीतील ओंकार खोत संदेश जाधव ऋषिकेश साळुंखे राकेश कोरवी आशिष चव्हाण तर हातकळंगलेतील प्रतीक खोत शुभम चव्हाण शिवराज पाटील समीर कांबळे रोहन बोराडे यांचा समावेश या संशयितांना आज न्यायालयानं चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीत करत आहेत